नमस्कार, डिजिटल प्रभातच्या या दिवाळी स्पेशल भागामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 91 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेला दैनिक प्रभात हा जोमदारपणे आपली शताब्दीची वाटचाल आता करत आहे. आज आपण आहोत भोरमध्ये आणि भोर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाची गाथा आपण ऐकणार आहोत आमदार संग्रामदादा थोपटे यांच्याकडून. तर संग्रामदादांचं सर्वप्रथम डिजिटल प्रभातमध्ये आपण सहर्ष स्वागत करतो आहे. नमस्कार. सर्वांना माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये जेवढे विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यामधला सर्वात मोठा क्षेत्रफळाने मोठा मतदारसंघ म्हणून भोर वेल्हा हा मतदारसंघ ओळखला जातो. एका अर्थानं बघायचं झालं तर काँग्रेसचा चिरेबंदी बुरुज म्हणून भोर मतदारसंघाकडं पाहिलं जातं. आणि संग्रामदादा आणि त्यांच्या संपूर्ण मतदारसंघावर असलेली त्यांची पकड ही आपल्याला या त्यांच्या चर्चेमधून आपल्याला समजून येणार आहे. तर संग्रामदादा, आपण सुरुवात करूया भाटघर वीर या धरणांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नापासून. अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित राहिलेला होता आणि त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती पुढाकार घेऊन काम केलेलं आहे, त्याविषयी काय सांगाल? भाटघर प्रकल्प हा ब्रिटिशकालीन प्रकल्प आहे आणि वीर प्रकल्प हा स्वातंत्र्यानंतरचा प्रकल्प आहे, 1955 सालचा प्रकल्प आहे. खरं तर भूसंपादनाचा कायदा 1976 रोजी त्या ठिकाणी स्थापित झाला. त्या कायद्याच्या अगोदरचे दोन्ही प्रकल्प असल्यामुळं या प्रकल्पग्रस्तांच्या नागरी सुविधा असतील, त्यांचं पुनर्वसन असेल याचे प्रश्न अनेक वर्ष त्या ठिकाणी शासन दरबारी प्रलंबित असल्याचं चित्र होतं. आणि म्हणून ज्या वेळेला प्रथमतः मी आमदार झालो 2009-10 साली त्यावेळेला पहिल्याच हिवाळ्या अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये हा प्रश्न मी त्या ठिकाणी मांडला. ओके. आणि त्यावेळेला त्यावेळेचे तत्कालीन पुनर्वसन मंत्री मानसन्मान्य नारायणरावजी राणेसाहेब यांनी सकारात्मक उत्तर दिलं आणि त्या उत्तरातून मी परत त्यांच्यासमवेत मीटिंग घेतली आणि या प्रश्नाची उकल त्यांच्याकडून करण्याच्या संदर्भातला माझा प्रयत्न सुरू झाला. मला पहिलं यश मिळालं की राणेसाहेबांनी सांगितलं की नागरी सुविधेअंतर्गत ह्या गावांना 18 नागरी सुविधा आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी देता येतील आणि प्रकल्पग्रस्तांचे दाखले त्या ठिकाणी देता येतील. त्यापैकी नागरी सुविधा भाटघरसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 18 कोटी रुपयाच्या मिळाल्या आणि नंतरच्या काळात पतंगराव कदमसाहेब होते पुनर्वसन मंत्री, त्यांच्या काळामध्ये पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांचे खापरपंतूपर्यंतचे दाखले देण्याचा राज्य सरकारचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला. म्हणून सांगण्याचं कारण एकच की प्रकल्पग्रस्त आहेत, दुर्गम डोंगरी भागात तुम्ही पाहत असाल पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि या ठिकाणी धरणांची संख्या देखील जास्त आहे आणि त्यांचे प्रश्न मात्र तेवढे जास्त प्रश्नही आहेत. नीरा नदी आपल्या सर्वांना माहिती आहे. नीरा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे आणि या नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये काही वेळा आत्ताच आपण जसं म्हणलं तसं पावसाचं मोठं प्रमाण असतं, त्यामुळं अतिवृष्टी, निसर्ग चक्रीवादळ, त्यानंतर आपत्कालीन प्रश्न असतात, त्याविषयीसुद्धा आपण मोठ्या प्रमाणावरती काम केल्याचं आपले मतदार सांगतात, नागरिक सांगतात, त्याविषयी आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. नाही, माझ्या मतदारसंघाची व्याप्ती जर तुम्ही पाहिली असेल तर शिरवळ खंडाळा तालुका ते मावळ तालुक्यातलं लोणावळा हे त्या ठिकाणी पर्यटन केंद्र आहे, त्या पर्यटन क्षेत्रापर्यंत हा मतदारसंघ आहे. बरोबर. एका बाजूचं त्या बाजूचं अंतर शेकडो किलोमीटरचं आहे. खरं. आणि दुसरी गोष्ट पूर्व पश्चिम असा मतदारसंघ आहे. पूर्वेकडे असणारा संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 तो त्या ठिकाणी पुनावळे गाव पुण्यापर्यंतचं इथपर्यंत विस्तारित, तिथून पुढं राष्ट्रीय एक्सप्रेस हायवेने लोणावळा मुंबई रोडपर्यंत आणि तिथून आतल्या बाजूला जवळपास 7 धरणं आणि त्यांच्या प्रत्येक खोऱ्यांमध्ये विभागलेली छोटी छोटी डोंगरी भागातली गावं असा मतदारसंघ आहे. त्यामुळं काम करण्याला वाव भरपूर आहे आणि काम करत असताना प्रश्नही फार मोठे आहेत. अतिसर्वसामान्य नागरिकांचे असणारे प्रश्न, ते अति उच्चभ्रू स्थानावरती काम करणारे IT विभागातले सर्व व्यक्ती असतील, सर्व प्रकारचे प्रश्न ते सोडवण्याचं काम मला त्यानिमित्तानं करण्याची संधी मिळते. गेले 1.5-2 वर्ष आपण सर्वांनी करोनाचा एक मोठं महामारीचं संकट पेललेलं आहे आणि या काळामध्ये आरोग्य सुविधा पुरवणं असेल, ऑक्सिजन प्लांटसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असतील, तर याविषयी आपल्या मतदारसंघामध्ये आपण केलेल्या कामाबद्दल काय सांगाल? माझ्या मतदारसंघातली अशी काही गावं आहेत की त्या ठिकाणी
कोरोनाचा शिरकाव त्या ग्रामस्थांनी करूनच दिला नाही. अशी अत्यंत दुर्गम डोंगरी भागातली गावं आहेत की त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीचं नियोजन त्या गावांमध्ये केलं. कोरोनाच्या काळामध्ये जर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, आर्थिक व्यवस्था असेल, राज्य सरकार जी पूर्णपणे त्या ठिकाणी कमकुवत झाली होती. क्वारंटाईन सेंटर त्या ठिकाणी आम्ही विविध ठिकाणी उभे केले. ऑक्सिजन बेडची कमतरता होती, तिथं आम्ही त्या ऑक्सिजन बेड जवळपास या संबंध 3 तालुक्यामध्ये 100+ अधिक ऑक्सिजन बेड केले. मुळशी तालुक्यामध्ये हिंजवडीसारख्या ठिकाणी एक मोठं हॉस्पिटल त्या ठिकाणी केलेलं होतं, परंतु ते चालवण्यासाठी जिल्हा परिषदने पुढाकार घेतला आणि तिथंही मोठ्या पद्धतीचं आरोग्य व्यवस्था केली. सिम्बॉयसिससारखं मोठं हॉस्पिटल त्या ठिकाणी लवळ्याला मुळशी तालुक्यात आहे, बरोबर, त्याचीही व्यवस्था त्या ठिकाणी झाली. वेगवेगळ्या पद्धतीनं व्यवस्था करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. भोर शहराच्या विकासामध्ये आपण गेल्या नजीकच्या काळामध्ये जे प्रकल्प राबवलेत त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायला आवडेल. योग्य पद्धतीचं काम आणि चांगल्या पद्धतीची कामं जर लोकांपुढे दाखवली तर निश्चितच जनमानसामध्ये त्याचा निश्चितच आदर होतो आणि तो मताच्या रूपाने त्या ठिकाणी उमेदवाराला मिळत असतो. काम करत असताना भोर शहरातले सगळ्यात महत्त्वाचे विषय प्रश्न होता तो म्हणजे भोर शहरातले सगळे रस्ते. येस. कारण की जवळपास 27 किलोमीटर लांबीचे भोर शहरामधले रस्ते आहेत. ओके. आणि त्याची संपूर्णता काँक्रीटीकरणाची कामं आम्ही प्रथमतः हातात त्या ठिकाणी घेतली. ओके. भोर शहराचा गेले अनेक दिवस सातत्यानं भेडसावत असणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, त्याकरता जवळपास 14 कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना आपण त्या ठिकाणी हातात घेतली आणि भोर शहराला परिसराला सुशोभीकरण करण्याच्या निमित्तानं भोर एस टी स्टँडचं तिथे एक मोठी स्वागत कमान. ओके. किंवा भोर शहराच्या एंट्रीला असणारी जी एक स्मशानभूमी होती तिची नव्याने निर्मिती. ओके. नंतर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या ठिकाणी या आपल्याला त्या सर्व समाजाकरता एक दीक्षाभूमीची स्थापना, अशी मोठे मोठे प्रकल्प त्या ठिकाणी आपण या भोर शहरामध्ये राबवलेले आहेत. एखाद्या तालुक्याचं किंवा एखाद्या भागाचं जर का नंदनवन व्हायचं असेल तर प्रमुख विषय दळणवळणाचा असतो आणि म्हणून भोर तालुक्याला जोडणारा मुख्य भोर ते कापूरवळ राष्ट्रीय महामार्गापासूनचा रस्ता, त्याचप्रमाणे भोर शहरातून वरती जाणारा मांढरदेवी देवस्थान आहे तिथपर्यंतचा रस्ता, तिथून पलीकडे व्हायला जाणारा रस्ता, या रस्त्याच्या संदर्भामध्ये आपण राज्य सरकारकडे पाठपुरा करत होतो आणि त्याकरता भोर शहराला जोडणारा कापूरवळ ते भोर, भोर ते वाईपर्यंतचा संपूर्ण रस्ता याचं 10 मीटर रुंदीचं काँक्रिटीकरण हे त्या ठिकाणी मंजूर झालं आणि आता ते टेंडर प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी आहे. चेरापुंजी हे आपल्या देशामधलं सगळ्यात जास्त पर्यजनवृष्टीचं केंद्र ठिकाण गाव, परंतु त्या चेरापुंजीला सुद्धा आमच्या भोर तालुक्यातल्या शिरगाव या गावानं आणि मुळशी तालुक्यातल्या तामिनी या गावानं मागे टाकलं. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांची नासधूस झाली. बऱ्याच वेळेला रस्ता बंद करण्याची सुद्धा वेळ त्या ठिकाणी आली, संपर्क काही वेळेला तुटले. आता हा संपूर्ण रस्ता म्हणजे खंडाळा शिरवळपासून शिंदेवाडी ते भोर, भोर ते महाड, हा रस्ता त्या ठिकाणी पूर्णपणे राष्ट्रीय मार्गामध्ये त्या ठिकाणी रूपांतरित झालेला आहे. ओके. आणि त्यामुळं या रस्त्याचा पहिल्या टप्प्यातलं साधारणतः 9 कोटी रुपयाचं आपण डांबरीकरणाचं काम त्या ठिकाणी घेतलं होतं. ओके. आता उर्वरित संपूर्ण रस्त्याचं म्हणजे शिंदेवाडी ते भोर, भोर ते हिरडोशी, हिरडोशी ते वरंदा घाट, वाघजाई मंदिर जे भोर तालुक्याची शेवटचं हद्द तिथं संपते तिथपर्यंतच्या रस्त्याचं साधारणतः 10 मीटर रुंदी करण्याचं काँक्रीटचं काम हे आता अंतिम मान्यते करत आहे. त्याचं DPRचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्यांचा जर विचार केला तर त्यामध्ये आपला राजगड सहकारी साखर कारखाना हा कायम अग्रणी राहिलेला आहे. या यशाचं तुम्ही गणित किंवा इंगित काय सांगाल? याच्यामध्ये यशाचं गणित विचाराल तर ते स्थापना माझ्या वडिलांनी केलेली आहे, त्यामुळे त्यांना ते यशाचं गणित त्यांना जास्त सांगता येईल. परंतु आता माझी जबाबदारी आहे, मी गेले 12-13 वर्ष त्या ठिकाणी चेअरमन म्हणून मी तिथं काम पाहतोय. परंतु सहकारी साखर कारखानदार आणि विशेष करून कारखाना ही संकल्पना भोर तालुक्यात म्हणजे कोणाच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही अशी आहे. 1991 साली ह्या कारखान्याची स्थापना झाली, बरोबर, आणि तेव्हापासून काय परिस्थिती असेल त्या काळात, काही मंडळी बोलायचे हितचिंतक असतील ते बोलायचे की बाबा काय तुम्ही ऊसाच्या ऐवजी तिथं काय भात घालणार आहे का, बांबू घालणार आहे का कारखान्यात, तर तो विषय व्हायचा, काही लोक थट्टा करायचे. परंतु त्या काळात मला आठवतं मी लहान होतो, माझ्या वडिलांच्या बरोबरीने असणाऱ्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ते जोमानं पाऊल टाकलं आणि ते यशस्वी करून या ग्रामीण भागात दुर्गम भागात दाखवलेलं. आता अनुक्रमे मला संधी मिळाली. आता कारखान्याच्या माध्यमातून खरं तर स्पर्धेत टिकायचं म्हटलं दरांची स्पर्धा आहे, ऊस वेळेवर गाळप करावा लागतो,
लोकेशन वाईज जर पाहिलं तर पुणे शहराच्या जवळ असणारं सगळ्यात जास्त लोकेशन आमचं आहे, राष्ट्रीय महामार्गाला लागून आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही कोणत्या कौशल्याने हाताळता आणि जो लोकांचा पाठिंबा तुम्हाला मिळतो त्यामागचं रहस्य काय? यशाचं गमक असं काही नाही. जे प्रश्न मूलभूत आहेत, खरं तर जे माणसांचे प्रश्न आहेत सर्वसामान्यांचे, ते निश्चित जर का आपण समजून नेमकं तो प्रश्न काय आहे जर त्याच्यावरती जर का आपला प्रयत्न जास्त ठेवला okay. मला वाटतं कुठली अडचण येत नाही. आणि संपर्क हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय, तो संपर्क इतका जटिल या मतदारसंघात आहे की एखाद्याचे दुःख क्षण असेल तर तिथं जायचं असेल, सकाळी दशक्रियेचा विधी असतो किंवा तेराव्याचा विधी असतो, सकाळी निघायचं म्हटलं तर आता ह्या टोकावरून त्या टोकाला जायचं म्हटलं तर कमीत कमी 2 तास 2.5 तास लागतात. खरं परत शासकीय कार्यालय असतील ही बऱ्यापैकी पुण्याला आहेत, काही ऑफिस 3 तालुक्याचे 3 वेगळे आहेत, 3 तालुक्याचे 3 तहसीलदार आहेत, 3 तालुक्याचे 2 प्रांत आहेत बरोबर, नंतर PWD विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वेगवेगळे खाते, म्हणजे त्याला त्या पद्धतीचं मॅनेजमेंट बरोबर असल्याशिवाय ते शक्य नाही. आता धोम बलकवडी म्हणजे कृष्णा खोरं प्रकल्पातला एक महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो, त्याचबरोबर निरा गुंजवणी आणि कानंदी नदीवरचे बंधारे यांचा हा एक आगळा वेगळा संगम आहे, तुम्हाला सांगितलं पाहिजे. खरं कारण की कृष्णेचा संगम हो, धोमच्या धरणाच्या माध्यमातून कृष्णेचा संगम निरेला झाला. खरं तर धोम बलकवडीच्या बॅकवॉटरमधून हो टिटेगर हे भोर तालुक्यातल्या गावाच्या तिथे एक मोठा बोगदा काढून टनेलद्वारे हे पाणी भोर तालुक्यात आणायचं. टिटेगर, चिखलगाव, रावडी असं करून पलीकडं आमचा जो 20 गाव खोरे म्हणून जो भाग आहे त्या पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी पाले म्हणून जे गाव आहे तिथं बोगद्याद्वारे आणायचं. ओके. तिथून नेरे वगैरे ह्या गावातून, खानापूर या गावातून खंडाळा तालुक्यामध्ये न्यायचं. येस. ह्या सर्व अलाइनमेंटमुळं आमच्या ह्या दुर्गम डोंगरी भागातल्या शेतीचं, वड्यांचं, कायमस्वरूपीचं 12 महिने पाणी त्या ठिकाणी उपलब्ध झालं. आमच्या काळात, वडिलांच्या काळात हे नदी जोड प्रकल्प म्हणजे धरणांचं पाणी एकत्र आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. आपल्या भागामध्ये क्रीडा संकुलांची प्रगती ही मोठ्या प्रमाणावर झाली, क्रीडा संस्कृती रुजवण्याचा आपण प्रयत्न केला, त्याविषयी काही सांगा. नाही, आता माझ्या मतदारसंघामध्ये म्हाळुंगे हे गाव आहे, तिथं आंतरराष्ट्रीय पातळीचं क्रीडा संकुल आहे. येस. मागच्याच अर्थसंकल्पामध्ये माननीय क्रीडामंत्र्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं की क्रीडा विद्यापीठ हे आपण त्या ठिकाणी पुण्यामध्ये करणार. येस. आणि ते माझ्या मतदारसंघामध्येच त्या ठिकाणी होत आहे. खरं तर क्रीडा विद्यापीठाचा मुख्य विषय मुळशी तालुक्यातला जरी असला तरीसुद्धा जिल्ह्याला एक वेगळ्या पद्धतीचा, एक क्रीडाप्रेमींना, क्रीडापटूंना एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ त्या ठिकाणी इथं तयार होतं. वेल्हे तालुक्यामध्ये परिवहन विभागाची जागा होती, ती 5 एकराची जागा आपण त्या ठिकाणी राज्य सरकारचे माननीय मंत्री अनिलजी परबसाहेब आणि आपले क्रीडा मंत्री माननीय केदार साहेब यांची संयुक्त मीटिंग माझी मागच्या 2 महिन्यापूर्वी झाली. ओके. आणि त्या मीटिंगमध्ये त्यांना या जागेच्या बदल्यात दुसरी जागा परिवहन विभागाला द्यायची असा निर्णयसुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे वेल्ह्यातलं आता 5 एकराचं क्रीडा संकुल तयार होतं की तयार होईल अशी आशा निर्माण झालेली आहे. आता नव्यानं उद्भवलेला प्रश्न आहे तो PMRDA अंतर्गत केला जाणारा रिंग रोडचा प्रश्न आहे. आणि रिंग रोडला काही जणांचा सपोर्ट आहे आणि काही जणांचा विरोध आहे, पण तो विरोध जास्त प्रमाणामध्ये आहे, त्याबद्दल आपण काय सांगतो? हा PMRDAचा आराखडा मी 100% म्हणणार नाही, परंतु बऱ्यापैकी बिल्डर दर्जीनं आहे. ओके. खरं तर सॅटेलाइट थ्रू ही सर्व कामं करत असताना मुद्दा एवढाच असतो की सॅटेलाइटच्या कडून जे काही इमेजेस तुम्हाला प्राप्त होतात, येस, त्या इमेजेसवरती तुम्ही खाली ते आरक्षण त्या ठिकाणी टाकत असता, परंतु जिथं घरं दिसत आहेत तिथं आरक्षण कसं काय टाकलं की तिथं घर आहेत खाली दिसत आहेत, सॅटेलाइटने व्ह्यूने दिसत आहेत घर आहेत, फोटो इमेजला घर दिसत आहेत आणि तिथं तुम्ही ग्रीन झोन करून टाकले. असे 2-3 काही गोष्टी चुकीच्या त्या ठिकाणी झाल्यात, त्याबद्दल माझा पाठपुरावा निश्चितपणे आहे. शासकीय कार्यालयांच्या एकत्रीकरणाविषयी तुम्ही मध्यंतरी योजना आम्ही आता केलेली आहे 100%, कारण की भोर तालुक्यामध्ये करता आपण एक प्रशासकीय इमारत ओके ती मार्च 2020 अर्थसंकल्पामध्ये आपण 16 कोटी रुपयाची इमारत भोर करता मंजूर केली. क्या बात है. एकूण 8 प्रकारचे ऑफिस त्या 16 कोटी रुपयाच्या इमारतीमध्ये आपण करण्याचं नियोजन, मग त्या ठिकाणी मोजणी खातं असेल, सामाजिक वनीकरण असेल, फॉरेस्टचं असेल, सहकार विभागाचं असेल, ओके, दस्त नोंदणी कार्यालय असेल, येस, तहसीलदार असेल, प्रांत असतील,
अन्य बरीचशी संजय गांधी योजना, श्रावण बाळ परिषद त्यांचे एक ऑफिस असेल, अशा स्वरूपाचे ते यंत्रणा आपण त्या ठिकाणी नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आता वेल्हे तालुक्याकरता आपण 16 कोटीची इमारत मंजूर केली. मुळशी तालुक्याकरता तहसील कार्यालयासाठी स्वतंत्ररित्या 15 कोटी रुपयाची इमारत त्या ठिकाणी मंजूर झाली. तिचंही आता टेंडर त्या ठिकाणी सुरू प्रक्रियेत आहे. आणि मुळशी तालुक्याकरता आणि मुळशी आणि मावळा असा खरं प्रांतांचा विभाग आहे, परंतु त्याचं हेड ऑफिस हे मुळशी तालुक्यातलं बावधन या गावामध्ये शासकीय जी जागा होती तिथं 38 गुंठ्याची जागा त्याला उपलब्ध करून दिली. आणि तिथं जवळपास 3.5 कोटी रुपयाची प्रांत कार्यालयाची इमारत त्या ठिकाणी आपण तिथं बांधतोय. मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे भोर तालुका, वेल्हा, हे सगळं मुळशी, मावळ हे सगळं छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आणि ऐतिहासिक किल्ले, राजगड असेल, तोरणा असेल, या सगळ्यांचा किल्ल्यांचा हा अतिशय मनमोहक असा परिसर जिथं पर्यटनाची खूप मोठी संधी व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा अनेकांना उपलब्ध होती आहे, तर आपली पर्यटन विकासाविषयीची योजना काय आहे आणि त्यानंतर आपण सांगणार आहात भावी योजना काय? नाही, आता पहिली गोष्ट पर्यटनाच्या बाबतीमध्ये मुळशी तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं पर्यटनाचे त्या ठिकाणी ठिकाण आहे. त्याचप्रमाणे धरण जे आहे मुळशी धरण हो आणि टेमघर धरण येस ह्या दोघांच्याही बॅक वॉटरला एवढी निसर्ग संपन्नता आहे की हजारो पर्यटक त्या ठिकाणी तिथे येतात. ताम्हिणी घाट याही रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत. मोठे रिसॉर्ट्स त्या ठिकाणी झाले. भोर तालुक्यामध्ये रोहिडेश्वर किल्ला आहे, दुसरा रायरेश्वर किल्ला आहे, वेल्हे तालुका आणि भोर तालुक्याच्या हद्दीवरती असणारा राजगड किल्ला आहे, दुसरा किल्ला तोरणा. मतदारसंघातलं जर बोलायचं म्हणलं, मागच्याच 1-2 महिन्यापूर्वी माननीय पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्याशी माझी चर्चा झाली, मी त्यांना भेटलो सुद्धा, की तुम्ही पर्यटनाच्या दृष्टीनं बेसिक गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी दळणवळणाची सोय, त्या किल्ल्यांपर्यंत जाणारे रस्ते, यांच्या रस्त्याकरता निधी उपलब्ध करावा अशी मागणी त्या ठिकाणी आपण केली. मध्यंतरी राज्य सरकारनं 9 किल्ल्यांपैकी 10 किल्ल्यांचं संवर्धन याच्या संदर्भामध्ये एक शासन निर्णय पारित केला. मला अभिमान वाटतो आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्र्यांचं पण मी या ठिकाणी विशेष आभार मानलेला आहे. 10 किल्ल्यामध्ये त्यांनी राजगड किल्ल्याचा समावेश केला आणि त्या किल्ल्याचा समावेश केल्यामुळे या ठिकाणच्या असणाऱ्या किल्ल्यांचा संपूर्ण किल्ल्याचं रिस्टोरेशन आणि पर्यटकांसाठी राजगड किल्ल्यावरती जाणारा रोपवे हा सुद्धा त्या ठिकाणी त्यामध्ये अंतर्भूत आहे. आणि म्हणून एक रोपवे झाला तर पर्यटक मोठ्या प्रमाणात वाढतील. बरोबर, जे आबालवृद्ध आहेत त्यांना वरती इच्छा असून सुद्धा पायी चालत जाऊ शकत नाही, त्यांना सुद्धा त्या पावित्र्य त्या ठिकाणी बघता येईल, त्यांना तिथं जाऊन आशीर्वाद महाराजांचा सुद्धा घेता येईल, राजांची राजधानी पाहता येईल, अशी त्या ठिकाणची संकल्पना आहे. भावी योजनेमधला महत्त्वाचा विषय म्हणजे आता या ठिकाणीची रोजगाराचीच मुख्य गरज त्या ठिकाणी आहे. प्रामुख्यानं दुर्गम डोंगरी भागातल्या मुली आणि लहान मुलं शिकावीत म्हणून थोपटे साहेब म्हणजे माझ्या वडिलांनी पूर्वीच्या काळामध्ये जवळपास 29 माध्यमिक विद्यालये भोर आणि वेल्हे तालुक्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण केली आणि 4 ज्युनियर कॉलेज, त्या व्यतिरिक्त DEd, BEd, D.Pharmacy, B.Pharmacy, MEd, त्याचप्रमाणे आता छत्रपती शिवाजी महाराज इंजिनिअरिंग कॉलेज, छत्रपती संभाजी महाराज पॉलिटेक्निकल कॉलेज असं पण त्या ठिकाणी केलं, MBA कॉलेज आहे आणि हे सगळं रुरलमध्ये आहे. ह्याच्यामध्ये कुठला असा हेतू नव्हता की ते पुण्याला किंवा मुंबईला ते संस्था करू शकत होते, परंतु आपल्या ग्रामीण भागातील मुलं शिकली पाहिजेत, विशेष करून मुली शिकल्या पाहिजेत, याकरता त्या संस्था काढल्या. आणि त्या अभिमान आहे की तालुक्यातलं इतर तालुक्याच्या तुलनेतलं प्रमाण साक्षरतेचं येस भोर वेल्हे तालुक्यातलं अधिक त्या ठिकाणी आहे. भविष्य काळामध्ये एखादं मेडिकल कॉलेज ओके या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने असावं असा एक मुद्दा आहे. त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठ ओके जे आहे ते पण असावं. त्या व्यतिरिक्त पर्यटनाच्या दृष्टीने तुम्ही बोललात, रायरेश्वर किल्ल्याकडे जाणारा जो रस्ता आहे त्याचा आता मध्यंतरी आम्ही काम त्या ठिकाणी 1.64 कोटी रुपयाचं मंजूर केलं, त्याचं काम कॉन्क्रीट करण्याचं आहे. परंतु किल्ल्यावरती जाण्यासाठी रस्ता झाला तर अजून पर्यटकांची संख्या त्या ठिकाणी वाढेल असा प्रयत्न त्यामागं आहे. आणि म्हणून रस्त्यांचं जाळं नेटवर्किंग विशेष करून पर्यटनाच्या दृष्टीनं मिळावं जास्तीत जास्त करता येईल हा प्रयत्न आहे. रोजगाराच्या संधीच्या बाबतीमध्ये राजगड सहकारी साखर कारखाना आहे, तिथं सगळे भूमिपुत्र काम करतायत, परंतु आता MIDC व्हावी हा एक तरुणांचा सूर आहे. तर भोर शहराच्या मालकीची असणारी जी भोरेश्वर औद्योगिक वसाहती जागा आहे तिथं सुद्धा माननीय उच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भातल्या याचिका प्रलंबित आहेत. तिथं एक मिनी MIDC स्थापन करावी अशा पद्धतीचा सातत्यानं माझा प्रयत्न आहे. WM कंपनी नावाची एक मोठी कंपनी, त्यानं कासुर्डी
कुंजन मावळ या ठिकाणी जवळपास 126-127 एकर जागा त्या ठिकाणी घेतली. ओके. आणि तिथं तो नवीन प्लँट शिफ्ट करताय. साधारणतः तिथं तो प्लँट आल्यानंतर 2500 ते 3000 रोजगार निर्मिती लोकांची त्या ठिकाणी होईल असा विश्वास त्या ठिकाणी आहे. भोरच्या पश्चिम भागात, भोर शहर आणि पश्चिम भाग आणि मध्य भोर असेल त्या ठिकाणी, त्या भागात रोजगाराची संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. स्थलांतरित होणारा वर्ग असेल, कामगार असेल, मतदार असेल, हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या येण्याजाण्यामुळं किंवा त्यांच्या वाहतुकीच्या अडचणी असतील किंवा त्यांना तिथं आल्यानंतर ज्या मूलभूत सुविधा आहेत याच्यावरती येणारा ग्रामपंचायत किंवा त्या परिसरातला ताण आहे तो वाढला पाहिजे. आणि म्हणून आपल्या मतदारसंघात तशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं त्या त्या तालुक्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मुळशी तालुक्याकरता भविष्यातलं विजन माझं असं आहे की या ठिकाणचं असणारे मूलभूत पायामध्ये त्या ठिकाणी दळणवळण रस्ते आणि तिथल्या ज्या काही ग्रामपंचायतींवरती आता भविष्य काळामध्ये येणारा जो काही ताण आहे त्यामध्ये आता कचऱ्याचा सगळ्यात मोठा प्रश्न येणार आहे, सिवेज ट्रीटमेंटचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याची योजना, याकरता प्राधान्य देण्याचा माझा प्रयत्न त्या तालुक्यामध्ये आहे. आपले वडील आनंदराव थोपटे दूरदृष्टीचे नेते यांच्यापासून प्रेरणा घेत आपल्या संग्रामदादा थोपटे यांनी संपूर्ण भोर तालुका मतदारसंघ या भोर, वेल्हा, मुळशी या तिन्ही तालुक्यांमध्ये आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्या कामाचा ठसा हा उमटवलेला आहे. आणि आपण पाहिलं की किती विविध प्रकारे त्यांनी ग्रामीण आणि शहरी नागरिकांच्या योजना मार्गी लावणं, त्यांचं जीवन सुखकर करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या भावी कारकिर्दीला डिजिटल प्रभातच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि दिवाळीच्या शुभेच्छांबरोबर थांबतो. धन्यवाद. भोर, वेल्हा, मुळशी या संपूर्ण तीनही तालुक्यांमध्ये आणि मतदारसंघामध्ये गेली 50 वर्ष मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आहे. आज ही 50 वर्ष आपल्या राजकीय कारकिर्दीला झालेली असताना आपल्या मनातल्या भावना काय आहेत आणि या सगळ्याकडं आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघता? एक महत्त्वाची बाब आहे, मी 1972 पासून या मतदारसंघामध्ये निवडून येतो आहे. प्रश्न असा, त्या काळातला आणि आताचा इतका जमिनात अंतर आहे की विकास अजिबात नव्हता, रस्ते नव्हते, लाईट नव्हती, बंधारे नव्हते, पी फक्त पावसावर अवलंबून असायचं. आणि हे रस्ते नव्हते, पिण्याचं पाणी गावाला नव्हतं, या इतक्या भेडसावलेला प्रश्न 1972 पासून माझ्यापुढे होता. त्याला सामोरं जाण्याकरता मी आवरात प्रयत्न केला आणि त्यामुळं गावागावाला रस्ते, गावागावाला वीज अजिबात नव्हती, वीज दिली, पिण्याचं पाणी प्रत्येक गावाला दिलं आणि त्या निमित्तानं ते पहिलं पर्व संपलं. आता पर्व दुसरं पण चांगलं म्हणजे विकासाचं पर्व, की विकासाच्या पर्वामध्ये उद्योगधंदे वाढले पाहिजेत, लोकांना साधन सामग्री वाढली पाहिजे. म्हणून मी मुंबईला असताना महानंद डेअरी नावाची एक संस्था स्थापन केली आणि दुधाचा महापूर योजना आखली आणि दूध म्हणजे रेशनिंग कार्डावर मिळत होतं ते बंद झालं आणि लोकांना उत्साहवर्धक असं वातावरण निर्माण केलं. त्यामुळं गावागावामध्ये, भागाभागामध्ये दुधाचं उत्पन्न वाढलं, ग्रामीण भागामध्ये वाढलं, त्याला चांगले रेट दिले, त्यामुळं दूध वाढलं. आणि म्हणून त्याला प्रश्न असा येतो की महापूर योजना जी आहे दिल्ली सरकारची, त्या महापूर योजनेचा पुरेपूर फायदा महाराष्ट्रामध्ये मी घेतला आणि त्यामुळं महानंद डेअरीसारखी संस्था स्थापन केली. 10 लाख लिटरपर्यंत जमा दूध आम्ही करायचो. इतकं दूध व्हायचं की ते कुठं ठेवायचं हा प्रश्न होता. आणि म्हणून त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या प्रेरणेनं दूध वाढलं तरी चालेल आणि लोकांचं दूध मात्र नाकारू नका, एवढा संदेश त्यांनी मला दिला. मी कुणाचंही दूध नाकारलं नाही. लोकांनी दूध ओतलं रस्त्यावर तरीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी महानंद डेअरीच्या मार्फत
सगळ्या भागातलं दूध गोळा करण्याचा प्रयत्न केला. आणि आता प्रश्न येतो असा की मला जे आढळले आतापर्यंत की 1972 ते आज 2021 आता या काळामध्ये बदल खूप होत गेला. आणि राजकारणी लोकसंख्येबद्दल काही बोलत नाहीत. नागपूरशी ते प्रश्न काढला नाही म्हणता मी 1974 सालामध्ये महाराष्ट्र असेंब्लीमध्ये मी प्रश्न मांडला होता, अशासकीय विधेयक मांडलं होतं की एका माणसाला 2 किंवा 3 अपत्यापेक्षा जास्त अपत्य होता कामा नये. परंतु माझा ठराव जनसंघ आणि मुस्लिम लीग या लोकांनी फेटाळून लावला. पण मी त्या निमित्तानं प्रयत्न केला आणि म्हणून आज समितीला काही ठिकाणी केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन यांनी निदान जे सेवक आहेत सरकारी नोकर आहेत त्या नोकरांना सांगितलं की तुम्ही 2 किंवा 3 फुलं जास्त असेल तर तुमचं इन्क्रीमेंट स्टॉप करायचे. आणि इन्क्रीमेंट स्टॉप करण्याचा प्रयत्न झाला. सांगायचे तात्पर्य एवढंच की लोकसंख्या इतकी जबरदस्त वाढली म्हणजे त्या निमित्तानं आता अन्नधान्य आम्ही विचार करत होतो त्यावेळेस पण लोक सांगत होते काय नाही तुम्हाला काय चिकार जमीन पडलेली आहे चिकार पाणी आहे लोकांना संख्या वाढली तरी काय हरकत नाही. पण आता तशी परिस्थिती नाही. लोकसंख्या इतकी जबरदस्त वाढली लोकांना नोकऱ्या नाहीत आणि विशेषतः कोरोनामुळं तर आता भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. तेव्हा त्यामुळं हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तो सगळ्या लोकांनी मिळून हा प्रश्न कुठेतरी धरताला लावला पाहिजे असं माझं मत आहे. 50 वर्षाच्या वाटचालीबद्दल आपलं डिजिटल प्रभागतर्फे हार्दिक अभिनंदन. आणि सर्व नागरिकांना या निमित्ताने तुम्ही काय संदेश द्याल की त्यांनी काय पद्धतीने आता जसा करोनाचा आपण उल्लेख केला की या नव्या जगामध्ये जगताना नागरिकांनी काय केलं पाहिजे. जे काही सरकारच्या योजना आहेत त्या तंतोतंत पाळण्याचं काम केलं पाहिजे. आता कोरोना घ्या, या कोरोनामध्ये मास्क लावला पाहिजे, अंतर ठेवलं पाहिजे, सगळं काही करायला पाहिजे. ती माणसं करत नाही, गर्दी करतात आणि गर्दीमुळं काय काय ठिकाणी गर्दी झाल्यामुळं त्यांनी फैलाव झाला आणि कोरोना वाढला. अशी परिस्थिती होता कामा नये. जे नियम आहेत ते लोकांनी पाळले पाहिजे. पण आता पाळायचं म्हणल्यानंतर लोकसंख्येचा प्रश्न येतो. कुणाला सांगायचं, किती लोकांना सांगायचे. आता 100 कोटीपर्यंत डोस दिले. पूर्वी भारताची संख्या लोकसंख्या 40 कोटी आम्ही लहानपणी वाचायचो. आता बांगलादेश बाजूला झाला आणि पाकिस्तान बाजूला झाला आणि आज भारताची 130 कोटी लोकसंख्या झालेली म्हणजे किती पटकीने वाढले. त्याला जनतासुद्धा आणि माल्थुसियन थिअरी ऑफ पॉप्युलेशन ही रशियन तज्ज्ञांची एक थिअरी होती. ते म्हणायचे की या धरतीवर जर भार पडला तर त्या निमित्तानं नैसर्गिक आपत्ती उभारणार, तिथं प्लेग येणार, कॉलरा होणार, भूकंप होणार, पूर येणार, अतिशय होणार, कोरोना होणार आणि लोकसंख्येचा समतोल शासन होणार. लोकांना जे जमत नाही तर निसर्ग करून दाखवतोय अशी आजची परिस्थिती आहे. धन्यवाद. डिजिटल प्रवासासाठी आपण अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं. आपल्या भावी वाटचालीला डिजिटल प्रवासच्या हार्दिक शुभेच्छा. आभारी.